मनोज दादा, काय माहिती का, हे जे स्पोडोप्टरा लिटुरा जे आहे ना, है ना, त्याला बऱ्याच स्पेसीज येतात. स्पोडोप्टर लिटुरा आहे, स्पोडोप्टर एक्झुका आहे. तर एक लक्षात घ्या की कुठली जी स्पोडोप्टरा असेल आणि ती जर फुल ग्रोन लार्वी असेल, म्हणजे जिचं तुम्ही पकडा की 4 to 5 mm आहे पासून, तर सहसा आपण आज ती 10, 12, 15 mm पर्यंत लांब आहे, तर तिला आपण फुल ग्रोन लार्वी म्हणतो. म्हणजे ती ऑलमोस्ट लास्ट इंस्टारमध्ये येते, त्यानंतर मग तिची पिपल आणि बाकीच्या अवस्था होतात. परंतु मी या वेळेस असं म्हणेल की ज्या शेतकऱ्याला इतक्या शेवटच्या स्टेजला लक्षात येतं की बाबा आपल्या प्लॉटवर अळीचा अटॅक आहे, ह्याचा अर्थ एक गोष्ट उशीर सिद्ध आहे की तो शेतकरीचं नीट निरीक्षण नाही आहे. कारण की कुठलीही ही जी काही स्पेसीज आहेत, आर्मीवर्म ब्रॉडला आपण विचार केला, तर हे सर्व ज्या वेळेस एक्झलेईंग होती ना, तर त्या एक्झलेईंग आणि त्यानंतर जी तिची फर्स्ट इंस्टार अवस्था असते, लार्वल अवस्था, म्हणजे असे पुंजक्यात अंडे घातलेले असतात आणि तो जसे ते अंड्यातनं ती बाहेर पडते, तुम्हाला असे आर्मी बॉम्ब सारखे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात एका पाण्याच्या खाटी पाटी पाटे ते थवेचे थवे दिसतात. आणि ती खरं राईट स्टेज आहे की तुमच्या ऑब्झर्वेशनची. आज जर कुठल्या शेतकऱ्याला जर ती अवस्था दिसती, याचा अर्थ तो शेतकरी वाईट वाटून घेऊ नका, पण तो शेतकरी आणि ती अवस्था बघितलीच नाही किंवा तो शेतकरी त्या प्लॉटमध्ये गेलाच नाही मागच्या 10-15 दिवसात बारीक निरीक्षण करायला, है ना. कारण ज्यावेळेस ती आळी लास्ट इंस्टारला पोहोचते, याचा अर्थ थोडं काय होईना, आपलं थोडं दुर्लक्ष आहे. तर हिचं बेटर कंट्रोल असतो की कुठल्याही म्हणजे स्पोडोप्टर रिलेटेड जे काही पेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ स्टेजेस आणि आयडेंटिफिकेशन ऑफ पेस्ट हे फार असणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा असं असतं की ज्यावेळेस फुल ग्रोन लार्वी होते, ती फुल ग्रोन लार्वी ज्यावेळेस तुम्हाला कंट्रोल करायची असते, तर जनरली जेही औषध ज्याच्यामध्ये स्टमक पॉइझन इन्सेक्टिसाइड्स असतं त्या क्लासमध्ये मोडतं, ते औषध त्यावर चांगलं काम करतं. आता स्टमक पॉइझन कुठले आहे, तर स्टमक पॉइझनमध्ये भरपूर औषध आहे. तुम्ही क्विनॉल फ्लॉस आहे, क्लोरोपायरीफॉस आहे, पण ते आपण मारू शकत नाही. किंवा कार्बामेट्स ग्रुप ऑफ इन्सेक्टिसाइड आहे, ज्याच्यामध्ये मिथोमिल आहे, थायडी कार्ब आहे, है ना, कार्बो सल्फान आहे, पण हे पण आपण मारू शकत नाही. तर असं काय कारण आहे की बाबा कॉन्टॅक्ट पॉइंट स्टमक पॉइझन इन्सेक्टिसाइडच काम करतात एकदा लार्वल स्टेज मोठी झाल्यावर? तर त्याचं बेसिक कारण असं असतं की ही जी ज्यावेळेस आळी मोठी होती त्यावेळेस तिला कंट्रोल मिळण्यासाठी मिनिमम 48 ते 72 तास लागतात. आज आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला सुरुवातीला तर आळी आपल्या लक्षात आली नाही, कारण की कदाचित आपलं प्लॉटमध्ये तितकं आपण बारीक निरीक्षण केलं नाही. आणि ज्यावेळेस आळी मोठी झाली त्यावेळेस आपण दररोज जाऊन बघू राहिलो की अरे ती मरती का नाही मरती नाही. ती आळी मारायला कमीत कमी 48 ते 72 तास पाहिजे, कारण की त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही मारलेला केमिकल त्या पानावर पडेल आणि ते पान ज्यावेळेस ते आळी खाईल, आळीच्या ते पोटात जाईल. कारण आळी जी मोडती म्हणजे जे कॅटरपिलर मोडतात ते चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ स्पॉट्समध्ये मोडतात. म्हणजे बरेचसे कीटकनाशकं हे त्या माउथ पार्ट्सवर ठरवले जातात. जसं उदाहरणार्थ थ्रिप्स आहे, थ्रिपचा माउथ पार्ट आहे तो रास्पिंग अँड सफिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. तुम्ही जेव्हा ॲफिड्स घेतात, ॲफिडचा फक्त सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स येतो. तुम्ही कॅटरपिलर जे घेतात त्याचं चिविंग टाईप ऑफ माउथ स्पॉट येतात. जे तुम्ही कोलिप्टर्स इन्सेक्ट म्हणतात त्याला, म्हणजे ज्याला फ्लीबिटल म्हणतो आपण, तर ते जनरली जे येतात ते बायटिंग टाईप ऑफ माउथ स्पॉट येतात, ज्याला चाफर बिटल वगैरे आपण म्हणतो. तर प्रत्येक माउथ स्पॉटच्या अनुषंगाने बरेचसे इन्सेक्टिसाइड्स वर्क करत असतात. तर हा जो आळीचा प्रकार आहे याच्यामध्ये एकच सांगेल की त्या शेतकऱ्यांनी थोडा 72 तास थोडासा वेळ बघावा. कारण की मलाही आता मध्यंतरी बरेचसे आपले मित्रपरिवाराचे फोन यायचे की आम्ही इमामॅक्टिन बेन्झोइट वगैरे मारलं किंवा अजून कोरोजन मारलं, तर मी सगळ्यांना एकच सांगायचो की अरे बाबा नॉकडाऊन इफेक्ट नाही येऊ शकत, कारण की आळीची कार्यपद्धती वेगळी, तिची खाण्याची कार्यपद्धती वेगळी आहे, आळीला इफेक्ट असणाऱ्या इन्सेक्टिसाइडची मोड ऑफ ॲक्शन वेगळी आहे. तू परत एकदा 48 तासानंतर किंवा 72 तासानंतर ऑब्झर्वेशन घे. तर मला आलेल्या फोनमध्ये 80% ठिकाणी असं दिलं की ज्यावेळेस 72 तासानंतर त्यांनी ऑब्झर्वेशन घेतले त्यावेळेस त्यांनी आळी त्यांना मेलेली दिसली. पण एक लक्षात घ्या, जेव्हा फुल ग्रोन लार्वी असेल, है ना, ती फुल ग्रोन लार्वी ज्यावेळेस ते पान खाईल त्याचवेळेस मरेल, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला फक्त आळीच मारायची तर साधी तुम्ही आळीच्या पुढे कुठले औषध धरलं, तुम्ही साधं अल्फामेथ्रिन धरलं तरी ती मरेल. परंतु ती कुठली मरेल, फक्त जोपर्यंत ती तेवढी कॉन्टॅक्टमध्ये येते तेवढीच मरेल, है ना. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये नाही येणार त्या स्प्रेच्या वेळेस, त्या स्प्रे ड्रॉपलेटच्या वेळेस ती मरणार नाही. तर बेटर वे काय असतं की हे सगळे जे काही लेप्टोट्रोप्स इन्सेक्ट्स असतात, म्हणजे बऱ्याच जणांना तुमच्याकडे कोबी फ्लावर असेल, कोबी फ्लावरमध्ये DBM नावाचा एक प्रकार येतो, त्याला आपण डायमंड बॅक म्हणतो, डायमंड बॅक मॉथ म्हणतो, त्याला DBM म्हणतात. तर कसं असतं की हे जे काही स्पोडोप्टरा किंवा डायमंड बॅक मॉथ ह्या सगळ्या इन्सेक्ट्सला
जनरली IGR नावाची कन्सेप्ट आहे, ज्याला आपण इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो. अशा प्रकारचे कीटकनाशक काम करतात. तर इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे कुठले, तर बरेचसे कीटकनाशके येतात त्याच्यामध्ये, जसं बॅसेलस सुरेंजिनिसिस आहे, त्यानंतर डायफ्लुबेन्झिरॉन आहे, त्यानंतर तुम्ही जे फ्लुबेंडियामाइड नावाचं एक प्रॉडक्ट ऐकलं असेल ते आहे. जुन्या काळी तुम्ही क्लोव्हीफ्लॉवरवर एक रिमॉन नावाचं एक औषध वापरायचं, ज्याच्यात तुम्ही ल्यूफेन्युरॉन नावाचा घटक होता. असे बरेचसे केमिकल, म्हणजे हे केमिकल काय करतात की ज्यावेळेस तुम्ही स्प्रे केल्यानंतर ते त्या इन्सेक्टची ग्रोथ रेग्युलेटर करतात, म्हणून त्याला IGR म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस ते अळी पान खाते, पान खाल्ल्यानंतर ते औषध अळीच्या पोटात जातं आणि पोटात गेल्यानंतर त्याला स्टमकमध्ये त्याचं पॉइजन तयार होतं आणि सर्वसाधारणपणे 24 तासानंतर त्या अळीला पॅरालिसिस येतो. सहजपणे 48 तासानंतर तिला पॅरालिसिस अधिक लकवा अधिक ओमिटिंग होतं आणि 72 आवर्स आफ्टर स्प्रेईंग ऑफ 72 आवर्स तुम्हाला ती अळी अशी उलटी लटकलेली म्हणा किंवा मेलेली म्हणा किंवा तिचं जे शरीर आहे ते तुम्हाला असं फाटलेलं दिसेल. ही टाईप ऑफ मोड ऑफ ॲक्शन आहे बऱ्याचशा ज्या काही लेप्टोडोरस इन्सेक्ट्स आहे ना, लार्वी कंट्रोल करण्याच्या. तर ही अळी कंट्रोल करणं काही फारसं मुश्किल नाही, परंतु याच्यामध्ये सगळ्यात की पॉईंट्स आहे तो म्हणजे ऑब्झर्वेशन्स. आपले ऑब्झर्वेशन ज्यावेळेस ती अळी म्हणजे जिचे जी ज्यावेळेस ती इन्सेक्ट स्टेजमध्ये, म्हणजे ज्यावेळेस ते अंडे अवस्थेमध्ये असते आणि त्यानंतर जी तिची जी सेकंड लार्वल स्टेज आहे ना, त्या अवस्थेमध्ये ती सगळ्यात चांगली कंट्रोल होते. आणि बरेचसे ओव्हिसाइडल प्रोडक्ट आहे जे आपण आता वापरत नाही, म्हणजे तुम्ही जसं प्रोफेनोफॉस आहे किंवा मेथोमिल आहे आपण वापरू शकत नाही आता, ते क्लोरोपायरीफॉस. तर ओव्हिसाइडल ॲक्शन नावाचा एक प्रकार असतो की जो इट्सेल्फ ज्यावेळेस ती एग्ज लेईंग असते त्याच वेळेस ती मरू शकते, पण ते आपण वापरू शकत नाही. तर मच मोर बेटर कंट्रोल इज दॅट की आपलं स्वतःचं निरीक्षण पाहिजे आणि ज्यावेळेसही आपल्याला पानाच्या पाठीमागं अशी पुंचक्यात घातलेले राखाडी कलरचे किंवा व्हाईट कलरचे अंडे दिसतात आणि तुम्ही ज्यावेळेस ते अंडं थोडंसं ते व्हाईट कलर बाजूला करतात, यू कॅन फाईंड द थाउजंड्स ऑफ, नॉट ओनली थाउजंड बट हंड्रेड्स ऑफ एग्ज आहे ना. आणि त्या एग्जनंतर तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर त्याच्यातनं लार्वी बाहेर पडायला चालू होती आणि ती लार्वी अक्षरशः ती खरी लार्वी जी असते ना ती होरेसियस फीडर म्हणतो आपण, ती खरी अर्थाने पिकाला घातक करत असते. आत्ताची जी फुलग्रोन लार्वी तुम्हाला फक्त डोळ्याने दिसते आहे ना, पण तिची जी डॅमेजिंग स्टेज आहे ती डॅमेजिंग स्टेजमधून निघून गेलेली आहे ना. तर त्यामुळे फाळाचं काळजी करायची गरज नाही. मेजर एक आहे की आपलं ऑब्झर्वेशन हवं, राईट स्टेजला राईट केमिकल गेले पाहिजे. आणि सेकंड, मी पण या गोष्टीशी सहमत आहे की केमिकलचा अंडरडोस होताना कामा नये, ॲटलिस्ट ज्यावेळेस ती लास्ट इन्स्टारमध्ये जाते, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि थर्ड वन, या अळीला कंट्रोल करण्यासाठी भरपूर IGR प्रॉडक्ट अवेलेबल आहे आणि बऱ्याचशा IGR प्रॉडक्टची आपण जरी वापरले तरी त्याचं डिटेक्शन याचे चान्सेस तसे फार कमी आहे, परंतु आत्ता आपल्याला ते वापरण्याची गरज नाही कारण की तसे नंबर ऑफ केमिकल्स आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे. परंतु याच्यात एकच आहे की मोस्ट इम्पॉर्टंट इज द ऑब्झर्वेशन अँड द सिलेक्शन ऑफ द राईट केमिकल्स, आणि सेकंड वन इज तुमचं कवरेज. कारण की मी पुन्हा एकदा सांगतो की ही जी अळी आहे ही अळी चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ स्पॉट असल्यामुळे ज्यावेळेस ती अळी स्प्रे केलेलं पान खाईल तिच्या पोटात जाईल त्यानंतरच खऱ्या अर्थाने इफेक्टने चालू होईल आहे ना. जसं तुम्ही एखादं सिस्टेमिक औषध स्प्रे करतात आणि फॉर एक्झाम्पल त्याच्यावर आफिड्स आहे, मावा ज्याला तुम्ही म्हणतात, आणि सिस्टेमिक औषध स्प्रे केल्यानंतर तो माव्याचे जे माउथ पार्ट येतात ते सकिंग टाईप ऑफ माउथ स्पॉट येतात. आणि मावा जनरली जे असतो म्हणजे आफिड्स तो जनरली झायलेम आणि फ्लोएम क्युटिकल असे वेगवेगळ्या प्रकारचे लिव्जमध्ये पण प्रकार असतात, म्हणजे प्रकार मीन्स त्याच्यामध्ये आपण लेअर असतात. काही इन्सेक्ट्स क्युटिकलमधनं रेट ॲब्सॉर्शन करतात, काही इन्सेक्ट झायलममध्ये करतात, काही इन्सेक्ट फ्लोएममध्ये करतात. तर डिपेंड्स ऑन त्या इन्सेक्टची मॉर्फॉलॉजी, त्या इन्सेक्टचे माउथ पार्ट्स, त्यानंतर तुम्ही चूज केलेले इन्सेक्टिसाइड्स, ते इन्सेक्टिसाइड्स किती स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट आहे, किती स्ट्रॉंग स्टमक आहे, का सिस्टेमिक आहे, का ट्रान्सलॅमिनर आहे, डिपेंड्स ऑन ऑल तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याची इफिकसी दिसते. तर तुम्ही ह्या 2 ते 3 गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या पाहिजे. धन्यवाद. शंभू 100% pH कुठलाही वॉटर सोल्युशनचं, म्हणजे तुम्ही जे सोल्युशन बनवतात आयदर इट्स मे बी इन्सेक्टिसाइड्स फंगिसाइड्स
त्यामध्ये रोल प्ले करतं, आयदर इट इज हर्बिसाइड्स म्हणजे होल ग्रुपमध्ये, त्यामध्ये काही दुमत असायचं गरज नाही, कारण की तुमचे पेनिट्रेशन आहे, तुमचं स्टिकनेस आहे, या सर्व गोष्टी आफ्टर ऑल तुमच्या त्या पीएचवर पण अवलंबून आहे. माझ्यापेक्षा अणुदादा त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल सांगू शकतील, परंतु मी आत्ताही या मताशी ठाम आहे की फॉर कंट्रोलिंग द इन्सेक्ट्स, पर्टिक्युलरली इन्सेक्ट्स ना, द पीएच प्लेज इम्पॉर्टंट रोल, बट दॅट नॉट मच वेन वी कम्पेअर इट विथ द फंगिसाइड्स और हर्बिसाइड्स. हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, आणि रोल प्ले करतो त्यात काही दुमत नाही, परंतु सर्व काही त्याचाच एका अनुषंगाने आपण नाही म्हणू शकत. 10% 15% या गोष्टीला मी त्याला वेटेज देऊ शकतो. आणि सेकंड कवरेज म्हणजे या गोष्टीला मी आजही महत्त्व देतो की ठीक आहे, कंपनीज माझा काही थोडाफार जो अनुभव आहे आणि मी जे काही प्रदेशामध्ये थोडंफार काही जे फिरलो आहे, परंतु सांगायला मला काही म्हणजे असं वाटत नाही की मी एवढं ठामपणाने सांगू शकतो की मी काही फारसे परदेशामध्ये बरोबर अमेरिकेत असेल, स्पेनमध्ये किंवा ग्रीसमध्ये बघितलं आहे, किंवा अजून इस्रायल आहे, साऊथ आफ्रिका आहे, मी बाबा लो व्हॉल्यूम किंवा म्हणजे कोणीही पर्सनल घेऊ नका, परंतु मी काही असं कुठला शेतकरी मला असं फार मोठ्या प्रमाणात शेतकरी दिसले नाही की बाबा जे लो व्हॉल्यूम्स किंवा इलेक्ट्रोस्टॅट्स XYZ डू नॉट टेक इट पर्सनली, है ना, यांनी A to Z सगळे स्प्रे त्यांनी त्यावर घेत आहेत. मोस्टली जे स्प्रे मला दिसले ते प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स, म्हणजे आपण ज्याला PGR म्हणूयात, आयदर जिब्रलिक ॲसिड्स, आयदर अमिनो ॲसिड्स, हे तुमचे 4-क्लोरोफेनिरॉल म्हणजे CPP असतील, किंवा काही स्पेसिफिक केमिकल असतील त्या. परंतु असं फंगिसाइड्समध्ये मी तर थोडंसं या मताशी ठाम आहे की 300 लिटर्स 400 लिटर्स वॉटर्स पर एकर, म्हणजे त्या त्या स्टेजच्या अनुषंगाने, नाही ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की पर एकर डोस तर महत्त्वाचा आहे, नो डाऊट. तुम्ही लो व्हॉल्यूम असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असेल तुम्ही पर व्हॉल्यूमचा डोस देत आहेत, बट ज्यावेळेस मी इन्सेक्टिसाइड्स किंवा फंगिसाइड्सचा विचार करतो तर मला वाटतं की जे आपण रेग्युलर स्प्रे करतो आणि त्याच्यामध्ये आपलं ड्रॉपलेट्स, नोझल्स, त्याची सर्व्हिसिंग, त्याची फाईन साईज, त्यानंतर आपला अँगल्स की तो जो तुम्ही ज्यावेळेस स्प्रे करताय ते नोझलचा अँगल्स, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, रादर दॅन तुम्ही किती मॉडर्नाईज टेक्नॉलॉजीनी किंवा किती कमीत कमी व्हॉल्यूम्सनी स्प्रे करतात. या गोष्टीला निदान इन्सेक्टिसाइड्स फंगिसाइड्समध्ये तरी फार मोठं महत्त्व नाही आहे, कदाचित रिसर्च पेपर असू शकतात. आज प्रत्येक गोष्टीचा रिसर्च असतो, म्हणजे तुम्ही साधं उद्या आपण काँग्रेस गवतसुद्धा जर उकळून मारलं तर तरी पण एखादं इन्सेक्ट मरेल, त्याचा एखादा रिसर्च पेपर होऊ शकतो, तो काही त्याच्याविषयी कोणाचं दुमत असायचं गरज नाही. परंतु मला असंही वाटतं की बाबा ॲटलिस्ट फॉर फंगिसाइड्स, फॉर द कंट्रोल ऑफ डिसिजेस, फॉर द कंट्रोल ऑफ इन्सेक्ट्स, वी शूड हॅव अवर रेग्युलर स्प्रेअर, ज्यांनी बाकी सर्व काळजी घेऊन, ज्यांनी 300-400 लिटर्स पर एकर ॲटलिस्ट पाणी जातं. आणि रिगार्डिंग पीएच तर मी तुम्हाला सांगितलं, नो डाऊट पीएच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, आणि पर्टिक्युलरली काही फंगिसाइड्स असे असतात ते इट्सेल्फ काही काही ॲसिडिक असतात, काही अल्कलाईन असतात, ते बेसिक प्रॉपर्टीज असतात, जसं तुम्ही सॉल्ट ऑफ ॲल्युमिनियम जे तुमच्याकडे आपण ॲलिएट वगैरे बनतो, तुम्ही टाकून बघा एखाद्या पाण्यामध्ये, तुम्हाला पटकन पीएच खाली गेलेला दिसतो. तर काही फंगिसाइडची इट्सेल प्रॉपर्टी असते, हा ॲसिडिक अल्कलाईन, तर तो फार मोठा सब्जेक्ट आहे, पण नो डाऊट त्याला पण मी एक 5-10% वेटेज देईल, परंतु ॲटलिस्ट 70-80% जो वेटेज आहे तो माझ्या अनुषंगाने आपली आपण स्प्रे टेक्नॉलॉजी, राईट कवरेज, है ना, आणि या गोष्टीला, त्याच्यानंतर मग आपण थोड्याफार प्रमाणामध्ये या बाकीच्या सर्व गोष्टीला महत्त्व देऊ शकतो. धन्यवाद.